नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती उद्धव निमसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत मागील बैठकीत पेंडिंग असलेल्या विषयांवर चर्चा झाली. याचवेळी नाममात्र भाड्याने दिलेल्या वास्तू, सभागृहे, वाचनालय आदी नियमित भाडे भरीत नसल्याने त्यांना तसे आदेश देण्यात आले आहेत. काही वास्तू 10 वर्षांपासून भाडे भरीत नसल्याचे आढळून आले असल्याची माहिती उद्धव निमसे यांनी दिली. आजच्या मध्ये सन्माननीय पांडे एक महत्वाचा विषय इथं मांडला. त्याच्यामध्ये प्रामुख्याने काही सभागृह, कारण आम्ही संपलेले सुद्धा काही लोकांच्या ताब्यात आहेत, काही 10-10 वर्षापासून ताब्यात आहेत. अशा लोकांकडून त्या 10 वर्षाचं भाडं भरण्याचे आदेश इथं आज केलेले आहेत. आणि जे लोक करारनामा नसताना बेकायदेशीर वापर करतायत, त्यांच्या प्रॉपर्टी ताबडतोब प्रशासनाला ताब्यात घेण्याच्या बाबत आपण आदेशित केलेला आहे. त्याच्यानंतरचा घंटागाडीच्या वाढत्या तक्रारी पंचवटी आणि नवीन नाशिकमध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या तक्रारी होत्या, त्याबाबत आपण निर्णय घेऊन संबंधित ठेकेदाराचे काम रद्द केलेले आहे. त्याच्याऐवजी जे ठेकेदार आता नव्याने काम करत होते त्यांच्याकडून काम करून घेण्यास आजच्या सभेमध्ये मंजुरी देण्यात आली. जे असं महापालिकेच्या खांबावरून न विचारता बेकायदेशीर लाईट घेत असतील अशा लोकांवर ताबडतोब फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात प्रशासनाला आदेशित केलेलं आहे. विद्युत विभागाचं कारवाईचं कसं तुम्ही म्हणणार हो? आता आम्ही सहमत नाही. आता तुम्ही बघितलं असेल की या शहरामध्ये 90,000 पोल आहे, कर्मचाऱ्यांची संख्या आपल्याला माहिती आहे. एखाद्या कॉलनीत किंवा एखाद्या ठिकाणी एखाद्या माणसाने चोरून लाईट घेतली तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा हाच पर्याय. त्याच्यामुळे येऊन जाऊन आपण प्रशासनावर काय कारवाई करणार हे म्हणणं मुळातच चुकीचं आहे. की चोर चोर असतो, तो जर चोरून लाईट अधिकार हा पोलीस स्टेशनचा असतो, रितसर गुन्हा त्याच्यावर दाखल होईल, पोलीस त्याच्यावर कारवाई करतील. नगरसेविका कल्पना पांडे, स्वाती भांबरे यांनी हा मुद्दा मांडला होता. यावेळी स्थायीचे सर्व सदस्य उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.